प्रियंका बरोबर जे काही घडलं ना ते सुपर नॅचरल नव्हतंच, ते प्री प्लॅन होत. या किवट्यांना सुखाने मरू पण देणार नाहीत मला. मॅम मॅम चला ना तिकडे. तू आधी दम घे आणि मला नीट सांग, श्वास घे आधी व्यवस्थित. मॅम तिथे प्रियंका आणि तन्वी. काय झालं, भांडतात परत? हो. मग काय मारामारी करतायस? नाही हो, खूप गोळ झालाय. चला ना तुम्ही, चला. द्रष्ट कार्ते थांब आले. पिंचळाला काय झालं का कार्त्यांनो? डोळे उघडे ठेवून चालतायत नाही. तुम्ही अशा का घाबरलायत? हलती अगं प्रियंका, लाडू म्हणजे बुरशी नाही तो डब्बा. काय प्रियंका, डबा, लाडू काय आहे हे सगळं? काय बनवती हिने? हा मॅम, प्रियंकाच्या डब्यातून लाडू खात होती ना, त्याला बुरशी आलीये. मॅम हे सगळं खूप भयानक आहे. काहीही भयानक नाहीये. अगं उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात असे पदार्थ लवकर खराब होतात. पण मॅम सकाळी प्रियंका. सकाळी प्रियंका शुद्धीवर होती का? जाऊ दे ग, आता मला तुम्ही काही सांगू नका. मी त्यांनी काय गोंधळ घातलाय ते पाहू दे मला. चला वर पटकन. प्रूफ काय ते सांग. हे तुझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. तू कल्प्रिट आहेस, तू अटेन्शन सिकर आहेस. शट अप, यू शट अप. वेडी आहे का ही जरा? ही वेडी आहे. हे सगळं अगे जरा शांत बस. काय म्हणताय? काय चाललंय? काय हे मॅम? शीज अ लायर मॅम. या सफरचंदातून बघा हे ब्लड निघतंय मॅम. मी हे घाबरवायला गेलंय मला हे. मॅम पण मी या रूम मध्येच नव्हते, मी तुमच्या सोबतच खाली आले होते ना. मी कसं करीन मॅम हे? शांत बसा. एकेकीने बोला. प्रियंका तू सांग. मॅम हिनं बघा काय केलं. मॅम वल्लरी मगाशी माझ्यासाठी सफरचंद घेऊन आली होती, पण मला खायची इच्छा नव्हती म्हणून मी नाही खाल्लं. होतं विचारा मॅम तिला. आणि नंतर तुम्ही कलिग आलात ऑफिस समोरून मला बोलवायला आला होतात. मी तुमच्या सोबतच आले. मी रूम मधून बाहेर आले तेव्हा तन्वी तिथेच उभी होती. आणि जेव्हा मी परत आले तेव्हा हे तिच्या हातात बघा ना मॅम रक्त आल्यासारखं कसं लागलंय. हे ड्रामेबाज. तन्वी तुला जे काही सांगायचं ते नीट सांग. मॅम मला माझं ब्रेसलेट मिळत नव्हतं म्हणून मी इथे रूम मध्ये शोधायला आले. तिच्या बेड खाली शोधताना अचानक माझा हात प्लेट वर गेला आणि हे ब्लड लागलं. अगं पण मी रूम मध्ये नसताना तू का आलीस माझ्या रूम मध्ये? तुला बघायला आले होते. ओ रिअली? हो. अँड बाय द वे ही माझी रूम आहे, तू इथे टेम्पररी आहेस. ही तुझी रूम होती, कळलं? आता साराची रूम तुझी रूम आहे. गप्प बसा. काय म्हणालीस तू मगाशी? हे सफरचंद इथे कोणी आणलं होतं? मॅम मल्लरी घेऊन आलो. अग प्रियंका तुला बरं वाटत नव्हतं म्हणून आणलं की मी ते ऍपल. पण पण काहीतरी वेगळंच घडलंय. तू जे लाडू खात होतीस ना त्यांना अचानक बुरशी लागली. अग शांत बसा. आणि परत जर का मी लाडू आणि बुरशी हे शब्द ऐकले ना तर एकेकीचे गळे दाबीना. दुर्गाबाई कोणाचा गळा दाबताय? आता तुम्हीच समजावाय कार्ट्यांना. काय झालंय महाजन काका? या सफरचंदाला नाही तन्वीने काहीतरी केलंय. बघा ना त्यातनं रक्तासारखं कसं काहीतरी बाहेर निघतंय मगापासून. अंकल मी काहीच केलं नाही, ही खोट बोलते. हनुमंता ते सफरचंद घे आणि बाहेर नेऊन टाक. हो. आणि माझ्या खोलीत लाडू पण पडलेत. प्रियंका सकाळी खात होती तेव्हा ते एकदम व्यवस्थित होते, पण त्यांना अचानक बुरशी लागली आहे. असं कसं झालं असेल हो काका? हवामानामुळे झालं असेल. हनुमंतराव ते लाडू पण सगळे गोळा करून बाहेर टाकून. साहेब आता हे समजून मी करू. अरे सफाईवाला माणूस येऊन गेला, नाहीतर त्यालाच सांगितलं असतं ना मी. जा आजचा दिवस माझ्याकरता कर तेवढं. फिरून फिरून माझ्याच माग येते. हे बघा काय झालं कसं झालं ही चर्चा आपण आता इथेच थांबवूया. मला ना रोजची ही कटकट नको आहे.
दुर्गाबाई, हनुम्याकडनं हे सगळं आवरून तुम्ही हा विषय इथे थांबवू शकला असता. आणि पाया पडतो तुमच्या. अहो शांत राहून सगळ्यांचा विचार करा, अहो उत्तर तुम्हालाच मिळतील. पांडुरंग पांडुरंग. डुप्लिकेट किल्ली शोधायला गेली होतीस ना तिथे? व्हॉट डू यू मीन? तन्वी, जस्ट रिलॅक्स, शांत हो प्लीज. किती जणांना जस्टिफिकेशन देऊ मी? आधी सगळ्यांना तेच सांगत होते. तुला माहित होत ना तुम्ही तेच करते. सॉरी तनू, पण मी तुला नव्हते ब्लेम करत अगं. हे बघ, जस्ट काम डाऊन तन्वी, जस्ट रिलॅक्स. तुला तन्वी ऐक यार, वल्ली हिने केलं नाही, मग कोणी केलं? ए प्रसाद आणलाय घे. काय पाटलांग सोडो ना माझा. हे बघ काय केलं. हे बघ, समजा नासावलंय, आज अन्न नासावलं, उद्या एक एक माणूस नासवल. तिचा माग सुटावा म्हणून इथं मुंबईला पळून आलो तिच्या भीतीनं. ती काय माझा पाटलांग सोडो नाही, हे समजा तिनंच केलंय मला घाबरवण्यासाठी. माहिती आहे ना मला, माहिती आहे. दादा कुणाशी बोलत होतास? ते टाकायला आला होतास ना, मी मदत करू? नाही, ते कुणाशी नाही, ते आपलं असंच. हम्म्या दादा, मी बघितलंय तुला, आजच नाही या आधी. सांग ना कुणाशी बोलतो तू? देवावर विश्वास आहे तुमचा? हो. म्हणजे काय? अद्भुतावर. असं का विचारतोस? आहे की नाही? हो. देवाशी बोलता ना, त्याला गाराणं घालता ना? हो. आमच्या गावात पुजारी आहे ना, ते घालतात गाराणं. तसंच मी भूतांशी बोलतो. करणार का माझी मदत? आले आले, मला बोलवतायत, मी जाते. जाते नाही, गेला तू गेला. येते येते म्हणाय, नाहीतर तू रागावतो रागावतो तू. बघ, ती पण घाबरली. काय फेकॉल सुरू आहे? रिमोट उभू नका, काहीतरी बरं लावा. ए अटेन्शन सीकर प्रियंका, भैरी झालीस का? 10 वेळा सांगितलं चॅनल चेंज कर. तुला हवंय तर तू चेंज कर ना, मी नोकर नाहीये तुझी. रिमोट तुझ्या जवळ आहे ना, तर तू चेंज कर. काय यार रोजची तुमची भांडणं, शांत म्हणे बसू पण देत नाही. बघितलं, तुझ्यामुळे गेली ती. ती असं बोरिंग लावून ठेवलंय तुझ्यासारखंच. निदान उठून चॅनल चेंज करायचं तरी कष्ट घे, सगळं ऐकत घ्यायची सवय झाली तुला. व्हॉट डू यू मीन कष्ट घे? दुसऱ्याला कामाला लावत असतेस ना तू कायम. काय शांत बसा, किती भांडताय? काय चाललंय तुमचं? सारा गेल्यापासून ना हे हॉस्टेल तुम्ही बॅटल फील्ड बनवून टाकलंय. आणि आता तर तिच्यासारखं स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन भांडण सोडवणारही कोणी नाहीये ना. फ्रँकली स्पीकिंग, कोणाला जमणारही नाही. आय मिस यू सारा.
मी हजारदा तुम्हाला सांगितलंय की अंघोळ केल्याशिवाय प्रसाद घेत जाऊ नका म्हणून. अगं इतके सकाळी सकाळी कोणी पूजा करतं का? थोडी लेट करायची ना. आणि कसं इतका टेम्पटिंग प्रसाद आल्यानंतर कोण कंट्रोल करू शकणार आहे? त्या तिची जाडी पण वाढत चालली आहे बघ जरा. अरे देवा, माझ्या प्रसादाचा अपमान करताय. किती वेळा सांगितलं तुम्हाला? देवा देवा प्लीज माफ कर रे यांना, त्यांना काही कळत नाहीये. तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुन मेरे यार. तेरा गम तेरी जान मेरी जान, ऐसा अपना प्यार. चांद पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे गम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. आपल्यापैकी कोणामध्ये माणसं जोडण्याची क्वालिटी नाही आहे जी सारामध्ये होती. और मे बी आहे पण आपल्याला सगळ्यांना स्वतःचे इगो इतके इम्पॉर्टंट आहेत ना. खरंय सागरिका, ज्यांना शक्य आहे ते ॲटलीस्ट दुसरीकडे कंटाळून निघून जाऊ शकतात, पण ज्यांना बाहेर परवडत नाही त्यांना तर इथेच राहायचंय ना एकत्र. ऍटलीस्ट ज्यांच्या बरोबर पटत नाही त्यांच्याशी वाट टाळू शकतो आपण. ए तुझं काय आता? ते रिमोटचे सेल काढले होते ना, तेच द्यायला आलो. ते टॉर्चचे सेल संपलेत माझ्या, ते काम झालं माझं. तुमचं टीव्ही बघायचं बाकी असेल ना म्हणून तेच द्यायला आलो. ज्या रिमोटवरून भांडणं झाली ना त्यात सेलच नव्हते. नाही म्हणजे तुम्हा सगळ्यांपैकी बऱ्याच जणींचा विश्वास नसल पण काळजी वाटते म्हणून सांगतो. हे असं चांगल्या लाडवांना भुरशी लागणं, सफरचंदातून लाल पाणी येणं थोडं जरा जास्त विचित्र आहे. प्लीज बस घाबरू नकोस आम्हाला. नाही घाबरवत नाहीये, पण एखाद्या वास्तूत एखाद्याचा मृत्यू झाला ना की त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्याच्या इच्छा पूर्ण राहिल्या असल्या ना की असं हे वंगा घडतंय. आणि जर का तो मरणारा तरुण असला ना की त्याच्या समजात इच्छा पुऱ्या राहत्यात असं म्या नाही आमच्या आमच्या गावाला म्हणत्यात. आता मला जेवढं माहिती होतं तेवढं तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा तुमचं तुम्ही ठरवा. मी आज जे काय सांगितलंय त्याचा त्याचा थंड डोक्याने विचार करा. येतो मी. हणम्या जे बोलला ते पटलंय का तुम्हाला? हो मला तर बाई पटलं. हो मला पण. म्हणजे साराची कुठली तरी इच्छा अपूर्ण असेल का? हो पण एकदा सारानं तिची इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली होती. हा सारा, सारा आई. हा सारा, सारा काय झालंय? तूच म्हणतेस की नाही बाटने से दर्द कम होता है आणि आता तूच एकटी रडत बसली आहेस. ओके बघ सारा, मी खूप लहान असताना माझ्या मॉम डॅडचा डिवोर्स झालेला. नॉर्मल डिवोर्स कपल आपल्या मुलांची कस्टडी मिळावी म्हणून भांडतात. माझ्या मॉमडॅडचं काहीतरी उलटच होतं. दे वर मोर इंटरेस्टेड इन देअर करिअर देन मी, म्हणून मी स्कूल लाईफ पासून बोर्डिंगमध्येच होते.
महिन्या दोन महिन्यात कधी त्यांना टाइम मिळाला तर ते यायचे भेटायला. आणि जर वेकेशन मध्ये मी कोणाच्या घरी गेले तर मला फक्त मेड ची कंपनी मिळायची. तुला माहिती रे हा आमचा एकही फॅमिली फोटो नाही आहे. म्हणूनच मी हा कोलाज. तारा जस्ट डोंट वरी ओके, कारण तुझ्या एवढ्या गोड मुलीची कंपनी त्यांना मिळत नाहीये. अँड आय एम डॅम शुअर हे त्यांना कधी ना कधी नक्की रिअलाइज होईल. मी आय डोंट थिंक सो. डोंट बी निगेटिव्ह हे वाक्य तुझंच आहे की नाही? आय नो द फॅक्ट. तुला माहिती आज मॉमचा कॉल आलेला की तुला बर्थडेला काय गिफ्ट पाहिजे, काय कुरिअर करू तुझ्यासाठी. मग मी तिला म्हणाले मला तुझ्या आणि डॅडींसोबत व्हॅकेशनला जायचंय. मग काय म्हणाले आणखी? नॉट पॉसिबल. मला माहिती होत की मला हेच उत्तर देणार आहे. बट स्टिल आय इन्सिस्टेड हर. सारा आय प्रॉमिस यू तुझ्या या वर्षीच्या बर्थडेला आपण सगळ्या जणी पिकनिकला जाऊया. ओके, तूच म्हणतेस की नाही? वी आर फॅमिली. सारा तशी इमोशनल होती पण ॲट द सेम टाइम शी वॉज प्रॅक्टिकल टू. म्हणजे हे सगळं ऍक्सेप्ट करायची हिंमत होती हा तिच्यामध्ये. बऱ्याच लोकांना प्रयत्न करून सुद्धा हे जमत नाही बरं का. साराचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट हाच होता. आई बाबांबरोबर बर्थडे सेलिब्रेट करायची इच्छा नसेल ना तिची? मला नाही वाटत. ते पण खरं आहे. साराने तिची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवली होती माझ्याजवळ. म्हणजे ती म्हणाली होती की चांगली स्वप्न बघणं आपल्या हातात असतं पण ती पूर्ण करण्याची इच्छा ठेवली की आपल्यालाच त्रास होतो. ती आई बाबांचा सहवास स्वप्नामध्ये जगत होती. सो ही तिची इच्छा अपूर्ण राहणं अशक्य आहे. मग काय असेल तेच शोधावं लागेल आपल्याला. मोटर चालू करायला विसरलो. हा तुझी खूप नाटक चालली आहेत ना. हा केव्हापासून बघते. रेक्टर मॅमला नाव सांगते. सांगा सांगा. दुर्गा मॅडम आहेत कुठं? बाहेर गेल्यात त्या. तू तोंडाकडे काय बघत बसलायस? मग पाण्याचं काय ते चालू कर ना. अहो आता चालू केलीये मोटर. येईल अर्ध्या तासात पाणी. महाजनांचं सावित्री गर्ल्स हॉस्टेल हेच का? होय हेच आहे. पण रेक्टर मॅडम बाहेर गेल्यात. नाही नाही मला त्यांना नाही भेटायचंय. मी साराला भेटायला आली आहे. ती इथेच राहते ना? आपण कोण? मी मिसेस पराडकर. मी सुस्वरूप विवाह मंडळातून आली. सारानी लग्नासाठी तिकडे नोंदणी केली होती ना. काय? हो